सुप्त आणि मानवाचे कर्तव्य हा आहे. 2600 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी मानवाच्या दुःखमुक्तीसाठी हा महान असा उपदेश त्यांच्या त्या निवासस्थानी असताना त्यांनी एका तरुण शिगाल नावाच्या मुलाला दिला आणि हा जो उपदेश आहे हा आपल्या सर्वांच्या मानवाच्या कल्याणासाठी आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या त्या राजगुहा नगरामध्ये एक दाम्पत्य असतं. त्या ते दाम्पत्य नित्य नियमाने त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी तत्पर असतं. प्रत्येक वेळी ते त्या ठिकाणी विहारामध्ये जाऊन नित्य नियमाने त्या ठिकाणी त्यांची सेवा करत त्या ठिकाणी जे शिबिर असत त्या शिबिराला सुद्धा ते हजेरी लावत. परंतु त्यांचा मुलगा होता शिगाल नावाचा, याचा त्या ठिकाणी बुद्धांवरती त्यांच्या संघांवरती त्या ठिकाणी विश्वास नव्हता. त्याला असं वाटत नव्हतं की आपण सुद्धा तथागतांच्या दर्शनासाठी जावं किंवा बुद्धांचा जो धम्म आहे संघ आहे त्याला आपण वंदन करावं आणि आपलं जीवन व्यतीत करावं. या सर्व गोष्टीला हा जो शिगाल होता हा शिगाल व्यर्थ समजत असे. आणि मग अशा या शिगाळाला त्याचे जे म्हातारे आईवडील असतात ते त्याला अतिशय त्या ठिकाणी कंटाळतात. भगवान बुद्ध म्हणतात की समाजामध्ये सुद्धा असे आपण तरुण पाहत असतो की त्यांचे आईवडील अतिशय पुण्यवान असतात, दानशूर असतात, त्या ठिकाणी श्रद्धेने ते विहारात जात असतात. परंतु त्यांची मुलं अशी असतात की त्यांना त्या दान पुण्याशी काही एक संबंध नसतो, ते विहारात जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शिबिरे ते करत नाही. अतिशय अशा या मुलांना आई वडील त्या ठिकाणी कंटाळलेले असतात की आपल्या मुलांचं करावं तरी काय. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की माता पिता जरी एक असले आणि एका माता पिताला जरी दोन मुलं असले तरी ते दोघं मुलं सारखेच असतील याची श्वासती आपल्याला देता येत नाही. भगवान बुद्ध म्हणतात की आपण समाजामध्ये वावरत असताना मग अशी जी मुलं आहेत या मुलांना जर त्यांच्यावर आपण चांगले संस्कार दिले, त्यांना जर आपण विहाराकडे आणलं, त्यांना जर आपण धम्म सांगितला, त्यांना जर धम्माच्या प्रवाहात आणलं तर निश्चितच त्यांचंही कल्याण होईल आणि त्या कुटुंबाचंही कल्याण होईल. आणि मग अशा या शिगालाला त्या ठिकाणी भगवान बुद्ध या राजगृहामध्ये असताना त्या ठिकाणी उपदेश देतात आणि त्याचे जे माता पिता असतात ते त्या ठिकाणी विकुंना त्या विहारामध्ये जाऊन नेहमी दान धर्म त्यांना भोजन दान देत असत. मग अशा या शिगालाला त्यांचे आई वडील सांगून सुद्धा हा शिगाल त्या ठिकाणी जात नव्हता आणि बुद्धाला त्यांच्या धर्माला त्यांच्या संघाला त्या ठिकाणी मानत नव्हता. तर मग अशा या शिगालाला शेवटी त्याचे माता पिता वृद्ध होतात आणि पिता त्या ठिकाणी म्हणजे मृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याला शेवटी वडील एक इच्छा व्यक्त करतात की हे शिगाला तू माझं आयुष्यभर काही ऐकलं नाही परंतु मला आता एक या गोष्टीचं वाईट वाटत आहे की मी एवढ्या आयुष्यामध्ये खूप कमवलं परंतु मी तुला एक चांगला संस्कारी मुलगा म्हणून तुला घडवू शकलो नाही. तर अशीच उदाहरणं आपल्या जीवनात सुद्धा आपण पाहतो. आपण आपल्या मुलांना खूप शिकवतो, आपले मुलं शिकून त्यांना आपण नोकरीला सुद्धा लावतो परंतु हेच मुलं मोठे झाल्यानंतर जे आई वडील असतात या आई वडिलांना ते पाहत नाही, त्या आई वडिलांना ते वाऱ्यावर सोडून देतात. म्हणजे हा जो उपदेश आहे हा उपदेश आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रेरणादायी आणि आपल्याला सर्वांना एक रस्ता दाखवणारा हा उपदेश आहे. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी हा शिगाल शेवटची इच्छा त्या ठिकाणी शिगाला व्यक्त करतात की हे शिगाला तू माझ्या मरण पश्चात तू 6 दिशांची पूजा करत जा. मग त्यावेळेला तो शिगाल पित्याला म्हणजे त्याच्या वडिलाला त्या ठिकाणी आश्वासित करतो की हो पिता मी तुम्ही जसं म्हणाल त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी 6 दिशांची पूजा करणार. आणि असं म्हणून 2-4 दिवसामध्ये त्याच्या पित्याचं त्या ठिकाणी निधन होतं आणि वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे हा शिगाल दररोज नित्य नियमाने सकाळी मग पहाटे उठायचा आणि नदीवर जाऊन त्या ठिकाणी थंड पाण्याने आंघोळ करायचा आणि त्या ओल्या वस्त्रासहित तो त्या ठिकाणाहून नदीच्या बाहेर आल्यानंतर 6 दिशांची त्या ठिकाणी पूजा करायचा.
पूर्वेला त्या ठिकाणी नमस्कार करायचा वाकून, त्यानंतर पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला, वर आणि खाली अशा सहा दिशांचे हा नित्यनियमानी पूजा करत होता. परंतु या शिगालाला वडिलांना ज्या अपेक्षित दिशा होत्या, मी माझ्या मुलाने या सहा दिशांची कशी पूजा करावी हे वडिलांना जी त्याच्याकडून इच्छा होती, ही इच्छा काही त्या ठिकाणी तो पूर्ण करत नव्हता. कारण का? तर त्याला त्या सहा दिशांचा अर्थ त्या ठिकाणी माहीत नव्हता. मग एके दिवशी भगवान बुद्ध त्यांच्या चारिकेसाठी निघाले असताना भगवान बुद्ध पाहतात की हा युवक या ठिकाणी नदीतून बाहेर आल्यानंतर हा सहा दिशांची पूजा करतो आहे आणि याचा या ठिकाणी उद्देश तरी काय असेल. मग भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि त्याला विचारतात, हे तरुणा तू असं काय करतोय या ठिकाणी. मग त्या ठिकाणी शिकार सांगतो की माझ्या वडिलांची इच्छा होती, माझे वडील त्या ठिकाणी मृताला जात असताना, म्हणजे ते म्हातारे असताना त्यांनी मला अशी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की तू सहा दिशांची पूजा कर. आणि वडिलांना त्या ठिकाणी माहीत होतं की एक दिवस माझ्या मुलाची आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची भेट होईल आणि भेट झाल्यानंतर भगवान बुद्ध त्याला खऱ्या ज्या सहा दिशा आहेत या सहा दिशा सांगतील. आणि मग तसंच होतं. आणि भगवान बुद्धांची आणि शिकाराची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी मग भगवान बुद्ध त्याला सहा दिशा कोणत्या, खऱ्या दिशा सहा आणि त्याचा उद्देश काय त्या ठिकाणी त्याला समजावून सांगतात. मग त्या ठिकाणी शिकार म्हणतो, हे तथागता मला आपण त्या सहा दिशा समजावून सांगाल का. मग त्या ठिकाणी शिकाराने त्या ठिकाणी भगवान बुद्धांना याचना केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्यांना सहा दिशा त्या ठिकाणी एक एक दिशा सांगतात. मग त्या ठिकाणी पहिली दिशा पूर्व. पूर्व दिशा म्हणजे आपले आई वडील, जन्मदाते आई वडील. आपले जे जन्मदाते आई वडील आहेत, या आई वडिलांची आपण जिवंत असताना सेवा करावी. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्या बाळापणापासून तर आपण तरुणावस्थेपर्यंत किंवा आपलं शिक्षण, जे आई आपल्याला एखाद्या तर हातावरच्या खोडाप्रमाणे जपते, जे पिता आपल्याला ऊन लागू नये, वारा लागू नये म्हणून त्या ठिकाणी आपल्यासाठी छानसा निवारा तयार करतात, तर मग याच म्हाताऱ्या आई वडिलांना आपण मोठ्या झाल्यानंतर खरंच आपण त्यांना त्या प्रकारे त्यांचं लालन पोषण करतो का, की जे आपल्याला लहान असताना एक चांगला मुलगा म्हणून आपल्याशी वागतात, मग हेच कर्तव्य आपलं सुद्धा त्याच्या प्रती असावं, असा उपदेश त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या शिगालाला सांगतात. त्यानंतर दुसरी दिशा आहे पश्चिम दिशा. या पश्चिम दिशेचा जो उपदेश आहे भगवान शिगालाला म्हणतात, हे शिगाला पश्चिम दिशा म्हणजे पत्नी आणि आपले मुलं. जी आपली पत्नी आहे, या पत्नी प्रती आपण त्या ठिकाणी तिचं संरक्षण केलं पाहिजे. तिला सर्व प्रकारचे आभूषण असतील किंवा घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू असतील, या सर्व वस्तू देऊन ती आनंदी कशी राहील, की जेणेकरून एक मानवाचा संसार सुखी राहील, या संबंधीचे विचार त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध शिकाराला सांगतात. त्यासोबतच जे आपले मुलं आहेत, आपल्या मुलाप्रती पालकाची जबाबदारी आहे की आपले मुलं आपण त्यांना व्यवस्थित संस्कार दिलं. जर आजच्या परिस्थितीत बोलायचं झालं तर आपली जी मुलं आहेत ही मुलं शाळेमध्ये जातात किंवा नाही जात, आणि जर जातात तर शिक्षकांनी दिलेला अभ्यास करतात किंवा नाही करत, म्हणजे ही जी तेव्हाची जी तेव्हाचा जो उपदेश आहे तो उपदेश आजही आपल्याला लागू होतो. पत्नी प्रती आणि मुलाप्रती ही आपली मानवाची जी कर्तव्य आहे, ही कर्तव्य आपण प्रामाणिकपणे जर पार पाडली तर आपलं जीवन हे कसं सुखकर होणार आहे, असा हा दुसरा अतिशय मोलाचा उपदेश त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी शिगाल या युवकाला दिला. असा हा शिगाल त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं, त्याचा जो व्यवसाय होता त्या व्यवसायामध्येच त्याचं लक्ष होतं. परंतु तथागत भगवान बुद्ध त्याला भेटल्यानंतर ज्या वेळेला एक एक दिशांचा त्या ठिकाणी त्याला अर्थ समजून सांगतात. तर त्यानंतर तिसरी दिशा आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये आहे. तर त्या ठिकाणी तथागत शिगालाला म्हणतात की उत्तर दिशा म्हणजे आपले मित्र आणि आपले नातेवाईक. आपल्या नातेवाईकांप्रती सुद्धा आपली त्या ठिकाणी त्यांच्या प्रती आपला आदरभाव
मैत्रीपूर्ण संबंध त्या ठिकाणी आपण प्रस्थापित केले पाहिजे. आपल्या नातेवाईकांशी आपण त्या ठिकाणी प्रेमाने वागलं पाहिजे. आपण बघतो समाजामध्ये भाऊ भावाला त्या ठिकाणी असा शेताच्या एक तासावरून दोन तासावरून त्या ठिकाणी वाद होतात आणि अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहतो की मृत्यूमुखी सुद्धा त्या ठिकाणी आपला भाऊ असेल किंवा समाजामध्ये असे जे व्यक्ती असतात विघातक कृतीच्या तर अशा कृती सुद्धा या शेताच्या एका तासासाठी सुद्धा होत असतात. आणि जे मित्रमंडळी आहेत मित्रमंडळी सोबत सुद्धा आपण वागत असताना आपला एकमेकांवर त्या ठिकाणी विश्वास असायला हवा. मित्राच्या प्रती त्या ठिकाणी आपली संवेदना असावी. जर मित्र असेल मित्राला जर काही कुठलं अडचण असेल प्रसंग असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला मदत करणे हे आपलं एक मित्र म्हणून त्या ठिकाणी कर्तव्य आहे. अशा प्रकारचे जे कर्तव्य आहेत मित्राप्रती असतील किंवा आपल्या त्या ठिकाणी गृह साथीदार तर त्यांच्या प्रती असावे असा हा तिसरा उद्देश त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी शिकायला सांगितला. त्यानंतर चौथी दिशा पूजन यांच्या प्रती आहे की शिक्षकांप्रती सुद्धा आपला त्या ठिकाणी आदरभाव असावा. शिक्षक वर्गामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्याने उठून त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं. शिक्षकांनी सांगितलेली जी कामं असतील ती कामं करावीत, शिक्षकांची सेवा करावी अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी चौथी दिशा होती तिच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर यांना उद्देशून आहे या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की जे साधू संत आहेत किंवा महापुरुष आहेत त्यांच्याविषयी आदरभाव आणि मंगलमंत्री त्या ठिकाणी बाळगून शारीरिक सत्कारीने त्यांची सेवा करावी. त्यांच्याविषयी आदरभाव व मंगलमैत्री वाढवून वाणीच्या मंगल मोडण्याने त्यांची सेवा करावी. त्यांच्या सेवा सत्कारासाठी हार्दिक मनोभावे स्वागतासाठी घराचे दार सदैव आपले उभे असावे. म्हणजे जे आपले भिक्खू संघ आहे भिक्खू संघाचं स्वागत आपण त्या ठिकाणी एक हसतमुख मुखाने आपण त्यांचं करावं. कारण हा जो भिक्खू संघ आहे हा भिक्खू संघ तथागतांच्या काळापासून चालत आलेला आहे. भिक्खू संघ हा आपला पूर्ण जीवन त्या ठिकाणी समाजासाठी व्यतीत करत असतो, धर्मासाठी व्यतीत करत असतो. हा भिक्खू संघ आपल्या दानावरच त्या ठिकाणी जीवनत असतो. तर दान हे आपल्या बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाचं आणि मौल्यवान त्याला मानलेलं आहे. आणि दान जर आपण केलं तर दान केल्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपण दुसऱ्याला दान करतो त्यावेळेला आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन पुन्हा आपल्यामध्ये एक काम करण्याची आपल्यामध्ये शक्ती निर्माण होऊन पुन्हा आपण चांगल्या प्रकारे जे आपलं जीवन आहे किंवा आपली जी संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये सुद्धा निश्चितच वाढ होते असं भगवान बुद्ध म्हणतात. की आपण दान सढळ हाताने दान करावं, नाहीतर आपण बघतो भिक्खू आपल्या दारी आले की आपण त्यांना 10 रुपये सुद्धा देत नाही. भिक्खू हा संपूर्ण गृहस्थ जीवन त्यागून हा आपल्या बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्या ठिकाणी झटत असतो. तर आपण त्यांना सढळ हाताने जर दान दिलं तर ते निश्चितच आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार गतिमान करतील आणि आपला बौद्ध धर्म अजून कसा वाढेल यासाठी त्या ठिकाणी आपला सुद्धा हातभार लागेल आणि आपल्याला सुद्धा सत्कर्म केलं कुशल कर्म केलं याची जाणीव आपल्या मनामध्ये होईल आणि निश्चितच आपल्याला त्याचं कुशल कर्माचं फळ चांगलं मिळेल आणि आपली जी पिढी आहे म्हणजे आपली मुलं बाळ त्यांना त्याचा निश्चितच कुशल कर्म लावून तो सुद्धा एक चांगला भावी नागरिक या ठिकाणी घडणार आहे. त्यानंतर सहावी दिशा आहे आपली जमीन पाताळ. हे अशा 6 दिशांचा अर्थ त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या शिखराला सांगतात. त्यापैकी 6वी दिशा आहे खालची जमीन. तर या जमिनीच्या संदर्भात बोलत असताना भगवान बुद्धांनी सांगितलं शिखराला, हे शिखराला 6वी दिशा ही खालची आहे. खालची जमीन ही नोकर चाकर यांच्या संदर्भात आहे. म्हणजे जर आपण जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी म्हणजे आपण जर बॉस असेल, बॉस म्हणजे थोडक्यामध्ये मालक असेल, समजा शेती आपल्याकडे शेतीमध्ये जर आपल्या शेतामध्ये 8-10 मजूर जर त्या ठिकाणी आपण राबवत असू तर त्या मजुराची काळजी घेणं हे मालकाचं कर्तव्य आहे. त्याची जर तब्येत खराब असेल किंवा त्याला काही आर्थिक अडचण असतील किंवा कुठल्या प्रकारचं संकट जर त्याच्यावर ओढवलं असेल तर एक माणूस म्हणून एक मालक म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्याला आपण त्या ठिकाणी सेवा द्यावी. अशा या 6 दिशांचा अर्थ तथागत भगवान गौतम बुद्धांनी शिखराला दिला. आणि तेव्हा मग शिखराच्या लक्षात आलं की माझे वडील
हे खरंच बुद्ध धर्माचे अनुयायी होते. बुद्ध धर्म त्यांनी अंगीकारला होता आणि या सहा दिशा जर मी खरंच तेव्हा समजल्या असत्या तर माझं कल्याण झालं असतं. मग मी खूप उशीर केला की तथा भगवान बुद्ध मला भेटले आणि नंतर मला या सहा दिशांचा अर्थ उमगला. परंतु मी माझ्या वडिलांसोबत आईसोबत जर तेव्हाच नित्य नियमाने विहारात गेलो असतो आणि तथागतांच्या त्या ठिकाणी संपर्कात आलो असतो तर माझं कल्याण झालं असतं. शेवटी शिगाला वडिलांची त्या ठिकाणी जी इच्छा होती ती इच्छा त्याच्या लक्षात आली आणि मग शिगालाने त्या पद्धतीने त्या ठिकाणी जीवन जगायला सुरुवात केली. तर या अशा या शिगालवाद सूत्रामध्ये मानवाची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य भगवान बुद्धांनी त्या शिगाला दिलेल्या उपदेशामध्ये म्हणजे शिगाल सूत्रामध्ये सांगितलेली आहे. अजून त्यामध्ये भरपूर शिगाल सूत्र हे खूप अतिशय मार्मिक आणि प्रेरणादायी म्हणजे माणसाच्या कल्याणासाठी उपदेश दिलेले आहेत. त्यामध्ये त्यामध्ये धन संपत्ती संबंधी सुद्धा त्या ठिकाणी उपदेश दिलेला आहे की मानवाने जे आपल्याकडे असलेली जी संपत्ती आहे या संपत्तीचा ऱ्हास कसा होतो, संपत्ती ऱ्हास होण्यामागची कारण कोणती, तर त्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते आहे मादक पदार्थाचं सेवन. जर एखादा व्यक्ती असेल गृहस्थ असेल जर त्याने मादक पदार्थाचं जर सेवन केलं तर त्याच्याकडे जी असणारी संपत्ती आहे त्याच्याकडे जे असणार त्याच्याकडे म्हणजे कमाईचं जे साधन आहे ते साधन आणि ती संपत्ती दिवसेंदिवस कमी होत जाते. कारण त्या दारूच्या किंवा त्या मादक पदार्थाच्या सेवनामध्ये त्याचं जे डोक्यावरचं किंवा मेंदूवरचं जे नियंत्रण असतं ते कमी होतं आणि कमी झाल्यानंतर तो कोणती गोष्ट करतो हे त्याच्या लक्षात येत नाही आणि अशा या मादक पदार्थाच्या सेवनामुळे मानवाच्या संपत्तीचा सुद्धा त्या ठिकाणी ऱ्हास होतो. त्यानंतर जर असाच व्यसनी माणूस असेल तर घरातलं जे वातावरण असतं ते वातावरण सुद्धा अतिशय त्या ठिकाणी कुलुषित असतं. म्हणजे घरात असणारे जे लहान बालकं आहेत त्या बालकांना सुद्धा आपल्या वडिलांची भीती त्या ठिकाणी वाटायला लागते, बाईला वाटायला लागते. म्हणून अशा पदार्थांच्या सेवनापासून सुद्धा त्या ठिकाणी लांब राहिलं पाहिजे. अशा प्रकारचे महान संदेश त्या या शिगारवाद सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. नंतर चार प्रकारचे जे मित्र आहेत, कुठले मित्र हे आपले शत्रू आहेत हे कसे ओळखावे या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धांनी शिगारवाद सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. जो व्यक्ती मित्राच्या मालकीच्या वस्तूंना आपलाच मानतो, त्यांच्या निळंकृत करण्याचा प्रयत्न करतो, असा जो व्यक्ती असेल, आपला मित्र आहे जवळचा परंतु तो आपल्या वस्तूंना जर निळंकृत करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर तो आपला शत्रू समजावा, असं सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर जो व्यक्ती मित्राच्या तोंडावर केवळ बोल एवढेपणा करतो आणि वाणीने केवळ गोड बोलतो, म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्याशी गोड बोलत असेल तर त्याचा उद्देश नेमका काय आहे हे आपल्या लक्षात जर आलं तर आपण वेळेत सावध होऊन आपलं जे होणारं नुकसान आहे हे आपण टाळू शकतो. या संदर्भात सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. त्यानंतर अवास्तव अशी खाजी स्तुती करतो, म्हणजे एखादी व्यक्ती असेल आपली स्तुती जर करत असेल तर त्या स्तुती करण्यामागे त्याचा उद्देश काय आहे हा उद्देश आपण ओळखावा. जो व्यक्ती मित्रांवर संकटे आणून त्याला त्याच्या हसाला आणि या दोघीला पोचवतो, म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्यावर संकटे ओढून जर आपल्या हसाला कारणीभूत होत असेल तर असा व्यक्ती सुद्धा हा आपला शत्रू आहे, असं भगवान बुद्धांनी या ठिकाणी या उपदेशातून सांगितलेलं आहे. अशा या महान आणि माणसाला प्रेरणादायी देणाऱ्या शिगारवाद सूक्त भगवान बुद्धांनी राजनगरी गृहामध्ये शिगाला दिला आणि या सूक्तातून आपल्या मानवाचं कल्याण होईल या शिगारवाद सूक्ताला जर आपण समजून घेतलं तर त्या ठिकाणी निश्चितच आपलं मानवाचं कल्याण होईल. अशा प्रकारचा हा या माझा विषय या ठिकाणी मी थांबवून सर्वांचा या ठिकाणी सर्वांना जय भी व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी आता नुकताच जालना तालुका भारतीय वर्धमान सभेचे पर्यटन विभागाचे सचिव आयुष्मान दीपक कांबळे सर यांनी जो विषय घेतला तो अतिशय विषय अशा म्हणजे मी नाही म्हणलं त्याबद्दल धन्यवाद. कारण आता जो विषय होता
शिगाल जपत मानवाचे कर्तव्य म्हणजे मानवाने काय करावं काय करू नये, आपण सांगितलं दिशा आहे त्या दिशेने सुद्धा